स्त्री स्वामी समर्थ मित्रांनो आकाशात घडणाऱ्या गोष्टींचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत असतो अशात ग्रहांनी त्यांची दिशा बदलली तरी त्याचे वाईट किंवा चांगले परिणाम मनुष्याच्या आयुष्यावर होत असतात ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने एप्रिल महिना बराच खास असणार आहे या महिन्यात सूर्यमालेतील सर्व ग्रहराशी बदलणार आहेत त्यात शनी मंगळ राहू केतू यासह सर्व ग्रहांचा समावेश आहे या महिन्यात शनीचे संक्रमण विशेष मानले गेले आहे याशिवाय राहू केतू हे ग्रहही अठरा महिन्यानंतर राशी बदलणार आहेत ज्याचा काही राशींवर विशेष प्रभाव पडेल ज्योतिषशास्त्रात तज्ज्ञांच्या मते ग्रहांच्या अशा स्थितीमुळे सर्व बारा राशींवर परिणाम होतीलच पण हा महिना चार विशेष राशींसाठी खास असणार आहे या काळात त्यांच्या आयुष्यातील सर्व चांगल्या गोष्टी होणार आहेत शनीच्या दोषांपासून त्यांना मुक्तता मिळणार आहेत वैदिकशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदलत असते ग्रहांचे संक्रमण काहीसाठी शुभ तर काहीसाठी अशुभसुद्धा ठरते ग्रहांचा सेनापती म्हटला जाणारा मंगळ ग्रह येत्या सात एप्रिल रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे मंगळाचे हे संक्रमण सर्व राशींवर परिणाम करेल परंतु काही राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी हे संक्रमण अतिशय शुभ सिद्ध होऊ शकते चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी आणि कोणत्या राशीला शुभ परिणाम मिळणार आहेत ते मित्रांनो आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला जरूर क्लिक करा पहिली राशी, आए, मिथून। मिथुन राशी आहे मिथून मिथून राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आनंदाचा ठरेल या लोकांसाठी एप्रिल दोन हजार बावीस खूपच खास असणार आहे ग्रहांचे संक्रमण या राशींच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे ग्रहांच्या राशी बदलाचा जीवनावर सकारात्मक परिणाम होऊन त्यांची कामे नीट आणि व्यवस्थित पाळ पडणार आहे विशेष धनप्राप्ती होणार आहे आपला व्यवसाय किंवा नोकरी यात बढतीची योग आहेत यासोबतच काही मोठ्या नफ्यांच्या संधीसुद्धा उपलब्ध होतील याशिवाय या महिन्यात तुम्हाला शनिदेवाच्या ध्येयापासून मुक्ती मिळणार आहे एवढेच नाही तर या महिन्यात अनेक आर्थिक लाभही होतील नोकरी व्यवसायात काळ फारच अनुकूल राहील या काळात जर तुम्ही नव्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला नक्कीच शुभ वार्ता मिळेल त्याचप्रमाणे तुमचा व्यवसाय असेल तर तुमच्या व्यवसायात अधिकाधिक भरभराट होईल पुढली राशी आहे कन्या कन्या राशींच्या लोकांसाठी हा काळ खूपच आनंदाचा जाईल आयुष्यातील सुख काही न करताच तुमच्या पदरात पडतील कन्या राशींच्या लोकांवर ग्रहांच्या राशीतील बदलांचा विशेष प्रभाव पडेल नोकरदार वर्गांना एप्रिलमध्ये विशेष लाभ मिळेल प्रमोशन होईल सरकारी नोकरी करणाऱ्यांना उत्कृष्ट फायदे मिळू शकतात याशिवाय तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला मान सन्मान मिळेल तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील कौटुंबिक जीवनातही आनंद राहील अचानकच धनलाभ होण्याची संभावना आहे किंवा बरेच दिवसापासून रखडलेले पैसे हे सुद्धा परत मिळतील वातावरण अतिशय प्रसन्न राहील घरामध्ये आनंद आणि सुख शांती नांदेल वरिष्ठांची मर्जी राखू शकाल जोडीदारांसोबत चांगले पटेल आणि प्रेमसुद्धा वाढेल पुढची राशी आहे मकर मकर राशीसाठी हा महिना काहीसा आव्हानात्मक राहील या काळात तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल जर तुम्ही नवीन गोष्टींच्या शोधात असाल तर या काळात ती गोष्ट तुम्हाला मिळेल मकर राशीसाठी एप्रिल महिना अतिशय शुभ राहील या महिन्यात सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील अडकलेली कामेसुद्धा मार्गी लागतील शनिदेव तुमची राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करतील त्याचा लाभ तुम्हाला फारच होईल या महिन्यात आर्थिक स्थिती अधिक मजबूत राहील व्यवसायात तसे नोकरीमध्ये भरभराट निर्माण होईल आर्थिक चणचण दूर होईल घरात प्रसन्न वातावरण राहील पाहुण्यांचे आवागमन होईल तसेच मन स्थिर आणि प्रसन्न राहील पुढची चौथी राशी, मीन, मीन राशी आहे मीण मीन राशीसाठी एप्रिल महिना शुभ आहे गुरुच्या राशी बदलामुळे कुटुंबात अतिशय आनंदाचे वातावरण राहील ज्यांना व्यवसायात बदल करायचा आहेत त्यांच्यासाठी हा काळ फारच उत्तम राहील याशिवाय नोकरी करणाऱ्यांनाही नवीन संधी मिळू शकतात आणखी प्रमोशनसुद्धा होऊ शकते परदेश गमन होऊ शकते प्रवास होऊ शकतो कोणत्याही कामात तुम्हाला यश मिळेल या काळात तुम्ही कोणतेही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल आर्थिक आवकसुद्धा चांगली राहील जुनी येणी वसूल होईल या काळात प्रॉपर्टी खरेदी सुद्धा योग आहेत एकंदरीच मीन राशीलासुद्धा हा महिना अतिशय शुभ आहे तर ह्या चार राशींना अत्यंत महत्त्वाचा ठरणारा हा महिना आहे विशेष म्हणजे त्यांची अनेक कामे मार्गी लागण्याची शंभर टक्के शक्यता आहे प्रत्येक क्षेत्रातून आनंदाची बातमी देखील मिळू शकते मात्र काही गोष्टींची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे पैशाची गुंतवणूक करताना देखील खूप जास्त विचार करावा लागणार आहे शेजाऱ्यांच्या वादामध्ये पडणे देखील टाळावेच लागेल या महिन्यात आपण आपले काम बरे आणि आपण बरं या हेतूप्रमाणेच तुम्हाला राहावं लागेल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय स्वामी समर्थ